जगण्यासाठी हवा पाण्याखालोखाल आवश्यक काय तर अन्नधान्य, आणि हे अन्नधान्य पिकते शेतात ना की कारखान्यात. आजच्या भौतिक जगात अन्न ही एक इतर सुविधांप्रमाणे विकत घ्यायची गोष्ट बनली, आणि खऱ्या अर्थानं तिथंच आपली शेती आणि शेतकऱ्याशी नाळ तुटली. अन्न स्वयंपूर्णतेच्या नावाखाली हरित क्रांती आली आणि पूर्वीची स्वावलंबी स्वयंपूर्ण शेती ही व्यापारी शेती बनत चालली. बियाणे, खते, विक्री व्यवस्था सर्व काही बाजाराच्या हातात, त्यातून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला. हे झालं शेतकऱ्यापुरतं. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वारेमाप वापरानं जमिनीचा पोत ढासळू लागलाच, पण जमीन, पाणी, हवा प्रदूषित व्हायला लागली आणि त्याबरोबरच आपलं अन्नही. आता पूर्वीसारखा धान्यात कस राहिला नाही हे तर नेहमी ऐकण्यात येणारं वाक्य. म्हणजे ह्या सगळ्यात शेतकरी नागावला जातोय हे जितकं खरं, तितकं आपण सगळेही आरोग्याचे, पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण करत या दुष्टचक्राचा भाग बनत आहोत हेही तितकंच खरं. पण सध्या याची प्रत्यक्ष झळ बसते ती शेतकऱ्याला. वाढता उत्पादन खर्च, पावसाची अनियमितता, विक्री वेळेस होणारी फसवणूक आणि त्याबरोबरच जमिनीचा कमी होणारा कस ही त्याच्या समोरची आव्हाने आहेत. त्यात ही कोरडवाहू व अल्पभूधारक हा संख्येने अधिक व त्याची स्थिती अधिक शोचनीय. शेती परावलंबी होणं हे याचं मुख्य कारण. म्हणून शेती व्यवस्था शाश्वत राहायची असेल तर ती अधिकाधिक स्वावलंबी कमी खर्चाची झाली पाहिजे. अशा स्वावलंबी शाश्वत शेतीची वैशिष्ट्ये आढळतात ती सेंद्रिय शेती. पण तरीही याचा पुरेसा प्रसार झाला नाही, होत नाही. कारणे अनेक असतील, पण सेंद्रिय शेतीविषयी गैरसमज जास्त आढळतात. शेणखत, गांडूळ खत यांचा वापर म्हणजेच सेंद्रिय शेती असं काहीस. प्रत्यक्षात या शेती पद्धतीचे अनेक पैलू आहेत. आपल्यातलेच काही शेतकरी कित्येक वर्षांपासून या पद्धतींचा अवलंब करत, नवनवीन प्रयोग करत, किफायतशीर शेती करत आहेत. आपल्यापर्यंत त्यातली काही मोजकीच नावे पोहोचली, पण प्रत्यक्षात ही संख्या बरीच मोठी आहे. किफायतशीर शाश्वत शेतीची प्रत्यक्ष उदाहरणं अनुभवण्यासाठी ऑगस्ट 2012 माझा प्रवास सुरू झाला. ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यात दादा वाडेकर, सुहास पाटील, प्रतापराव चिपळूणकर, श्रीनिवास बागल, संदीपान बडगिरे, चंद्रकांत जाधव, धनराज बंडकर, मिलिंद कदम, दिगंबर अंकुश, डॉक्टर पाचेगावकर, नागेश स्वामी, गोवर्धन इको व्हिलेज, दादा खोब्रागडे व इजामसाई काटेंगे या शेतकऱ्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट दिली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागातील हे शेतकरी. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील दादा वाडेकर, 72 वर्षांचं तरुण व्यक्तिमत्व. व्यवसायाने लोहार, पण साठीनंतर जाणीवपूर्वक शेती करायला लागले. त्यासाठी वाड्यापासून 7-8 किलोमीटरवरील सासणे गावात जमीन घेतली आणि त्यातल्या 5 एकरावर अल्पभूधारक शेतकरी समोर ठेवून त्याला किफायतशीर ठरू शकतील अशा प्रकारचे शेतीचे प्रयोग ते करत असतात. दादांचे विशेष म्हणजे त्यांनी शोधलेली भात लागवडीची गोळी पद्धत व पारंपरिक अवजारांमध्ये वैज्ञानिक व सोयीचा बदल करून बनवलेली सुधारित अवजारे. भात बिया सेंद्रिय खतामध्ये मिसळून ते त्याची गोळी बनवतात व मार्करच्या सहाय्याने त्याची ओळीत पेरणी केली जाते. या पद्धतीमुळे मजुरीच्या खर्चात बचत होते व रोपे करून फेर लावण हा प्रकार नसल्याने पाऊस अनियमित झाला तरी उत्पादन मिळू शकते. त्यांच्याकडे प्रत्येकी 1 एकरावर आंबा व चिक्कू बाग आहे. 10 गुंठ्यावर शासकीय अनुदानातून शेडनेट उभारले आहे. शेतातील काही भागात औषधी वनस्पती व घरासाठी आवश्यक भाजीपाला यांची लागवड केली जाते. तसेच वातावरण शुद्धीसाठी तुळशी वृंदावन आहे. 10 गुंठ्यावर शेततळे व 6 गुंठ्यावर पाझर तलाव आहे. याशिवाय शेतात ठिकठिकाणी 10 बाय 10 फुटाचे खड्डे करून त्यात प्लास्टिक पेपर अंथरून पाणी साठवले जाते. भात, भाजीपाला या सर्वांचे देशी वाण वापरले जातात. बीज संस्कार, जीवामृत, मिश्र माती याचा उपयोग ते करतात. त्यांच्याकडील गोठ्यात 6 देशी जनावरे असून देशी गोधनाच्या सहवासात राहता झोपता यावे म्हणून 15 बाय 10 फुटाच्या विशिष्ट ओट्याची रचना केली आहे. दादा स्वतः दररोज 2 तास शेतात काम करतात व प्रत्येकाने 2 तास शेतात किंवा बागेत काम करावे याचा ते पुरस्कार करतात. दादांच्या संशोधित अवजारांमध्ये तेज विळा, दात्री विळा, करवत विळा, फटका विळा, काठी विळा असे काही विळे आहेत. भात शेतात व बागेत उभे राहून कोळपणी करण्यासाठी काठी लावून वापरता येणारे गकट हे अवजार, लहान व मोठे तण जलद गतीने काढण्यासाठी बनवलेली विशिष्ट खुरपी, लहान झुडपे व झाडाच्या ओल्या फांद्या तोडण्यासाठी कुको नावाचे कुराड व कोयता यामधील अवजार, हरभरा घाटी काढण्यासाठी घाटका, आळे व गाधी वाप्यातील माती हाताळण्यासाठी भरता,
सरी आळ्यात खत घालणे, तण काढणे, माती भर टाकणे व इतर कामासाठी वापरता येणारे वाक्सी नावाचे लहान फावडे, याशिवाय भात गोळ्या ठराविक अंतरावर पेरण्यासाठी मार्कर व भात जोडणी करण्यासाठी पायी व मोटरवर चालू शकणारे भात जोडणी मशीन विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल दादांचा मागील वर्षी भारतातील 100 सृजनशील शेतकऱ्यात समावेश झाला आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबरचे सुहास पाटील, मूळचे वाणिज्य पदवीधर व व्यवसायाने फोटोग्राफर. काही वर्षांपूर्वी सुभाष पाळेकरांच्या शेतीविषयक कार्यक्रमाचे फोटो काढताना त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सेंद्रिय शेती व देशी गोपालनाची कास धरली. देशी गायींच्या शुद्ध तुपाला अधिक किंमत मिळते हे लक्षात आल्याने त्यांनी तूप निर्मिती हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले. सुरुवातीला 4 खिलार गायींपासून सुरुवात करत आता त्यांच्याकडे 45 ते 50 गायी आहेत आणि त्या मुख्यतः गीर गायी. त्यांच्याकडे मुक्त गोठा आहे. दुधावर आयुर्वेदीय पद्धतीने संस्कार करून तूप निर्मिती केली जाते आणि त्यासाठी शेतातच प्रक्रिया युनिट उभारले आहे. त्यांच्या तुपाला 1800 रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. याशिवाय ते शेणाची वडी, गोमूत्र, दशपर्णी अर्क यांचीही विक्री करतात. 5 एकर शेतात घरासाठी आवश्यक अन्नधान्य व देशी केळी व चारा यांची लागवड केली जाते. शेतीमध्ये ते अग्निहोत्राचा प्रयोग करतात. सध्या त्यांनी पंचगव्यावर आधारित आयुर्वेदीय चिकित्सा व कृषी पर्यटनास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्ड्याचे श्रीनिवास बागल बी फार्मसी झालेले व फार्मसी कॉलेजवर अध्यापन करतात. याचबरोबर कुटुंबाच्या 10 एकर शेतीत त्यांचे प्रयोग सुरू असतात. इतरांप्रमाणे तेही रासायनिक पद्धतीने शेती करत होते, परंतु 1998 सुमारास सिमला मिरचीबाबत प्रचंड उत्पादन खर्च व अत्यल्प उत्पन्न यामुळे त्यांना या शेतीतंत्राविषयी शंका निर्माण झाली व ते पर्यायाचा विचार करू लागले. 1999 सालापासून ते सेंद्रिय शेतीकडे वळले. सुरुवातीला मोहन देशपांडे यांचे ऋषिकृषी तंत्र याचा वापर त्यांनी सुरू केला. यासोबत गांडूळ खत, जीवामृत, अमृत पाणी यांचा पिकांसाठी ते वापर करत होते. जाणीवपूर्वक पिकांचे देशी वाण ते वापरू लागले व पेरणी करतानाही बीज प्रक्रिया करू लागले. यामुळे पिकांची वाढ जोमदार झाली, किडी रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही व रासायनिक खते औषधे न वापरताही उत्पादन चांगले मिळते याची त्यांना खात्री पटली. सध्या ते नियमितपणे त्यांच्या शेतात अग्निहोत्र करतात व त्यासाठी त्यांनी शेतामध्ये अग्निमंदिर उभारले आहे. यानंतरच्या टप्प्यात त्यांनी विक्री व्यवस्थेकडे लक्ष दिले. मालाला बाजारपेठ व योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील सेंद्रिय शेतकऱ्यांना एकत्र करून वसुंधरा शाश्वत शेती संवर्धन संस्थेची स्थापना केली. सध्या यामध्ये 67 शेतकरी आहेत व बहुतांशांनी पीजीएस अंतर्गत सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण करून घेतले आहे. या संस्थेमार्फत परिसरातील शेतकऱ्यांचे चर्चासत्रातून प्रबोधन करणे, कृषी सहली आयोजित करणे, शेतीमाल विक्री प्रदर्शने व बीज महोत्सव आयोजित करणे अशा बाबी केल्या जातात. लातूर येथील सोनवतीचे संदीपान बडगिरे मूळचे युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, त्यानंतर जाणीवपूर्वक शेती करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 12 एकर कोरडवाहू शेती आहे. त्यात कोरडवाहू शेतकऱ्याला किफायतशीर ठरू शकतील असे शेतीचे प्रयोग ते करत असतात. घरासाठी आवश्यक सर्व अन्नधान्य शेतीतून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच यासाठी ते मिश्रपीक, हिरवळीच्या खतांचा अवलंब करतात. जमिनीला सेंद्रिय कर्ब उपलब्ध होण्यासाठी ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांची मुख्य पिकाबरोबर पट्ट्यात लावण करतात व ते फुलावर आल्यानंतर त्यांचे कापून जागीच आच्छादन केले जाते. सर्व पिकांसाठी ते देशी वाण वापरतात. या व्यतिरिक्त शेतातील 4 एकर जमिनीवर आंबा, चिंच, कडुलिंब, वड, पिंपळ, क्लिरिसिडिया इत्यादीची 500 अधिक झाडे त्यांनी लावली आहेत. ते कोरडवाहू आंबा व चिंचेचे उत्पादन घेतात. वाढते तापमान व जमिनीतील पाणी कमी होणे यामुळे मागील काही वर्षात त्यांच्या आंबा बागेतील काही झाडे वाळली आहेत. वार्धट म्हणून त्यांनी बोरीची झाडे लावली आहेत. त्यांच्याकडे 3-4 देशी जनावरे आहेत व गोमूत्र व औषधी वनस्पतींपासून ते गोबाण हे संजीवक तयार करतात. याचा वापर कीड नियंत्रक म्हणून तसेच फळधारणा वाढवण्यासाठी केला जातो. याची ते इतर शेतकऱ्यांना विक्रीही करतात.
यासोबत सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा याकरिता त्यांनी सेंद्रिय शेती जनआंदोलन समितीची स्थापना केली आहे. दर 6 महिन्यानंतर बैठक व त्यामध्ये काही रचनात्मक कामांची आखणी करून अंमलबजावणी करणे असे त्याचे स्वरूप असते. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमटा खुर्दचे चंद्रकांत जाधव शिक्षण कमी पण उपजत शहाणपण असलेली. त्यांची 12 एकर कोरडवाहू शेती, त्यातील 8 एकरावर 1985 सालच्या सुमारास त्यांनी कोरडवाहू आंबा लागवड केली आहे. रायवळ आंब्याच्या कोळी पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी लावल्या व त्यानंतर हिवाळा व उन्हाळ्यात केवळ आच्छादनाचा वापर करून ती रोपे जगवली. त्यांना आंब्याचे भरघोस उत्पादन मिळते व त्याची ते स्वतः उदगीरला किरकोळ विक्री करतात. त्यांच्याकडे 4 जनावरे असून त्यांच्या शेणखताचा वापर शेतात केला जातो. खरीपात आंबाबागेतच सोयाबीन, तूर, कारळे ही पिके घेतली जातात व इतर 4 एकरावर घरासाठी आवश्यक अन्नधान्य पिकवले जाते. आंब्यामुळे पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण तर होते, याशिवाय त्यांच्या विष्ठेतून शेतात चंदनाची झाडे मुबलक वाढली आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पोहरेगावचे मिलिंद कदम सचोटीने दुग्धोत्पादन व त्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. सुरुवातीला 3-4 जनावरांपासून सुरुवात करत त्यांच्यापासूनच पैदास करत आज 35 ते 40 जनावरे त्यांच्याकडे आहेत. दूध फूड ग्रेड बाटल्यांमध्ये भरून ते लातूरात घरपोच पोहोचवले जाते. याशिवाय शिल्लक दूध व इतरांकडून विकत घेतलेले दूध यांपासून ते खवा, बासुंदी, पेप्सी, पेढा अशी प्रक्रिया करून मूल्यवृद्धी करतात. हा मशीन पेप्सी कटिंग मशीन आहे. तर पेप्सी कटिंग मशीन म्हणजे आपल्याला 6 इंचापासून 1 इंचापर्यंत तुकडा मिळतो लहान, सगळं पॅकिंग होऊन पूर्ण इथून वरून लिक्विड भरल्यानंतर लिक्विड येते खाली, लिक्विड येऊन कटिंग होते. कटिंग आपल्याला किती 4 इंच 5 इंच काय ठेवायची ते ठेवायची. ह्याची जी ताशी 2000 तुकडे निघतील छोटे छोटे पेप्सीचे. मग ह्याच्या पेप्सीमध्ये आपण दुधाचं प्रमाण थोडं थव्याचं प्रमाण वापरतो, त्याच्यामुळे लहान लेकरांनी खाल्लं त्याचं इन्फेक्शन किंवा काही कुठला त्रास नाही. आणि लहान लेकरं तर खाते, पण लहान मोठे माणसं पण खाते. आता एकदम असं चवीला दुधाचं प्रमाण असल्यामुळे एकदम स्वादिष्ट लागतं. आणि ह्याच्यातून जी तुकडे निघणार आहे ती मी ह्या आईस कांडी मशीनमध्ये टाकतो. हे आईस कांडी मशीन आहे माझं. ह्याच्यामध्ये ही फूड ग्रेड थोडी ग्रेडचा बर्फ देखील पडतो एकदम अशा पद्धतीचा. ह्याच्यात 10 लिटर पाणी म्हणजे 10 किलोची बर्फाची लादी तयार होते. ते ह्या मशीन मध्ये 20 लादी तयार बसतात. त्याच्या 20 मशीन अशा लादी अशा इकडे स्टोरेज म्हणून ही स्टोरेज मध्ये ठेवून देतो. ही खवा तयार केलेला कधी ही दुधाचे दूध ठेवून द्यायचं. या पदार्थांच्या विक्रीसाठी त्यांनी गावामध्ये एक दुकानही काढले आहे. यासोबतच यावर्षीपासून त्यांनी 10 एकर जमिनीवर सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ऊस, मका, सोयाबीन ही पिके ते घेतात, परंतु भविष्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचे नियोजन ते करत आहेत. पोहरेगाव जिल्हा लातूर येथील दिगंबर अंकुश व्यवसायाने लोहार व हॉलर चालवतात. यासोबत वडिलोपार्जित 2 एकर शेतीवर कुटुंबासमवेत सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. त्यांच्याकडे खरीपात सोयाबीन, मूग, तूर घेतले जाते. 18 गुंठ्यावर ऊस आहे, त्यासाठी शेतात एक बोर आहे व त्याच्या पाण्याचा वापर केला जातो. सध्या त्यांनी ऊसाचा 4था खोडवा घेतला आहे. ऊसातील पाचड ते जागीच ठेवतात. या आच्छादनामुळे तण नियंत्रण आपोआप होते व जमिनीचा पोत सुधारतो. ऊसातील जमीन एवढी भुसभुशीत झाली आहे की जमीन हातानेही फुटभर खणली जाते, शिवाय तण ही सहज उपटले जाते. शेतात ते त्यांच्याकडे असलेल्या एका गायीचे शेण व हॉलरमधील शिल्लक गुळीचा वापर करतात. या व्यतिरिक्त ते कोणतेही खत वापरत नाहीत. लातूर जिल्ह्यातील पोहरेगावचे डॉक्टर पाचेगावकर सेंद्रिय शेती व पशुधन पालन जोपासना यातील थेरी व प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते व विशेषतः त्यांच्या पत्नी शकुंतला या स्वतः शेती व त्याचे नियोजन करतात.
सध्या त्यांच्याकडे 2.5 एकर क्षेत्र असून ते त्यात घरासाठी आवश्यक पिके भाजीपाला व सोयाबीन घेतात. याशिवाय जांभूळाची लागवड केली आहे. पशुधनाबाबत ते सांगतात, आपल्याकडे जे पशुधन जे ठेवत होतो आपण तो एक शेतीचा अविभाज्य भाग, पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग म्हणून ठेवत होतो. त्याच्यामध्ये फारसं ज्याला आपण म्हणू कमर्शियल किंवा असा काही एक ते निसर्गात जसं काही सगळी झाडं झुडपं येतात तशी ही प्राणी पण आलेले आहेत. एकाला वाढवायचं आणि एकाला प्रिफरन्स द्यायचं असं काहीच नव्हतं. सर्वच म्हणजे ज्या त्याच्या कॅटेगरीप्रमाणे वाढत राहिले. आम्ही जेव्हा ह्याच्याकडून ह्याच्यापासून उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केल्याबरोबर ती संख्या वाढायला लागली. तर उदाहरणार्थ राजस्थानमध्ये शेळ्या मेंढ्यांची संख्या वाढली, तिथलं जंगल संपलं, जे मूळचं पर्यावरण होतं ते संपलं, वाळवंट झालं आणि तेच प्रकार आता सुरू झाला. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की हे काही गरजच नव्हती. मटण खाणं किंवा मीठसाठी शेळ्या मेंढ्या पोसणं म्हणजे 1 किलो मटण तयार करायला कमीत कमी 14 किलो धान्य लागतं. मग हे सगळं वाटव करण्यापेक्षा 14 किलो धान्य सगळ्यांनी मिळून खाल्लं तर जमायचं नाही का? तशामुळे हे सगळं वाढलं. दूध, आपल्याकडे दूध हे गाई आणि म्हशी ठेवण्यापाठीमागचा कसलाही हेतू नव्हता. शेतीसाठी लागणारे पशुधन म्हणजे गाई होत्या. त्याच्यापासून मिळणारं खोंड हे शेतीला कामाला चालायचं. एवढंच नाही तर ज्या त्या काळामध्ये हे बैलाचा उपयोग मिलिटरीसाठी सुद्धा केला जायचा. टिपू सुलतानकडे 60,000 बैल होते, कन्सेप्ट नव्हता. दूध हे एक त्याच्यापासून मिळणारं वासराला पिऊन शिल्लक राहिलेलं दूध असा कन्सेप्ट होता. आणि गाईचं शेण, गाईला त्याच्यामुळे म्हणजे शेती पिकवायलाही शेण लागायचं, ते शेती कसायला तो वळू लागायचा, बैल लागायचा, अशा पद्धतीनं हे सगळं एकमेकाला जॉईंट होतं. पण आणि तो दुधाचा कन्सेप्टसुद्धा कसा आला, ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांची जी मिलिटरी लोकं होती त्यांना दूध सप्लाय करायचं म्हणून पहिल्यांदा भारतामध्ये दूध योजना सुरू करण्यात आला. त्याचं नाव आहे मुंबईची जी दूध योजना आहे तिचं जे प्रियम्बल आहे की मूळचं त्यांच्या कॅन्टोनमेंटला त्यांच्या किंवा मुंबई शहराला दूध पुरवठा करण्यासाठी म्हणून दूध विकसायक खातं असं सुरू झालं. आणि तिथपासून आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीला बेकारीपणाला सुरुवात झाली. मग दुधाचा हव्यास इतका वाढला की आम्ही ह्या जनावरापासून दूध निघत नाही हे सगळं खोटं असतंय ना. कारण आपण दूध काढायचा प्रयत्नच केला नाही तर त्याच्यात दूध आहे का नाही हे कोणी बघितलेलंच नाही ना. सरकारी फार्मरची आकडेवारीवरून असं ठरवलं की देशी जनावरांमध्ये दूध नाही. पण आपल्या इकडे ब्रिटिशांच्या काळात एका सेयर नावाच्या सायंटिस्टनी आपल्या साहिवाल जनावरांना जे खाऊ घातलं स्पेशल फीडिंग प्रोग्राम म्हणून केला त्यात त्यांना असं दिसून आलं की त्या काळातल्या होल्स्टीन फ्रिजियन जर्सी गाईपेक्षा ही साहिवाल गाई जास्त दूध देतात. बरं ते नुसतं दूध जास्ती आहे असं नाही, त्या दुधामध्ये सकसपणा जास्ती आहे. दूध आपल्या ह्या होल्स्टीन फ्रिजियन जर्सी गाईचं दूध 3% 3.5% फॅट नाही आहे. साहिवालमध्ये 5-5.5% फॅट आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यातले जे काही मिनरल्स व्हिटॅमिन्स हे या सगळ्या जनावरांपेक्षा दुप्पट आहेत. पण आम्ही काय केलं, आपल्या देशी गाईला छटाकच दूध आहे आणि म्हणून आपण संकरित गाई करायच्या. आज ते त्याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागलेत. आताचे न्यूझीलंड वगैरे याच्यामध्ये ह्या संकरित जनावरांच्या विदेशी जनावरांच्या याच्यामध्ये एक येटू फॅक्टर म्हणून जो आलेला आहे आता डिटेक्ट झाला आहे. इतकं काही आणखी त्याचं खूप बाहेर आलेलं नाही आहे. पण त्याच्याने एक निश्चित झालेलं आहे की ह्या त्या दुधामुळे म्हणजे कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबिटीस असे अनेक प्रकारचे रोग ह्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. आणि एक प्रकारचं शेतीमध्ये एक प्रकारचं इम्बॅलन्स झालेलं आहे. दूध नाही म्हणून देशी जनावरं ठेवायला परवडत नाही अशा भावनेनं आता लोकांनी देशी जनावरं ठेवणं बंद केलं. संकरित गाईचे जे वासर आहेत त्यातले वळू तर कधी कामालाच येत नाहीत, वळू शिल्लक पण राहत नाहीत, लगेच मारले जातात. म्हशीमध्ये जसं रेडकं मारले जातात तसं संकरित गाईमध्ये गोरे मारले जातात. त्यामुळे जरी आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये संकरित गाईची जी संख्या आहे त्या मानाने ह्या त्यांच्या बैलाची संख्या नाही,
एक काळ आपल्या भारतामध्ये आपली जी देशी जनावरं होती 40 गाई असतील तर 60 नर वासरा असायची, त्याच्यात बैल आले सगळे आले. आता संकरित मध्ये उलट झाले, 90 गाई असतील तर 10 नर आहेत. हे इतका रेशो असा व्यस्त झालेला आहे, त्याच्यातून जास्ती दूध निघतं हे सुद्धा भ्रामक कल्पना आहे. त्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट, त्याला लागणारं चाऱ्याचं क्षेत्र विनाकारण जास्ती वाढण्यात आलं. पूर्वी चारासाठी आमच्याकडे जनावरांना फारसं वेगळं काही नव्हतं. त्या शेतीमध्ये जे काही पिकं घेतली जायची ती पिकाची नियोजनच असं होतं की त्यातलाच काही भाग जनावरांना चारा म्हणून उपलब्ध होईल. स्पेशल चाऱ्यासाठी जमिनी ठेवण्याची पद्धत कधीच नव्हती. जी आज आहे किंवा तुम्ही गजराजला खाली जनावरांसाठी सेपरेट जमीन ठेवणं हे आपल्या फूड सिक्युरिटीला सुद्धा फार घातकच आहे. तर तशा पद्धतीनं शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून जनावरांचं त्याच्यामध्ये किंवा पशुधनाचं फिटिंग होतं. वेगळं पशुधनाला अस्तित्वच नव्हतं. पशुधन जरी असलं ते धन सगळ्या धनापैकी एक ते धन होतं. पशुधन ते प्युअर तेवढंच महत्वाचं होतं हे असं कधीच नव्हतं. त्याच्यानंतर आता त्याच्यावर रोगराई आली, ज्यापूर्वी कधी आपल्याकडे रोगाचा काही संबंध नव्हता. त्याच्यामध्ये सुद्धा आता हे इतके लसी आल्या, इतके औषधं आले, म्हणजे नुसतं प्रदूषण हे माणसामध्ये ड्रग खाऊन झाले त्याच्याही पेक्षा कदाचित आमच्या जनावरांमध्ये जास्ती आहे. तेच रोगड दूध प्यायचं. आता ते स्टँडर्ड तरी बघा दुधाचं, संकरित गाईच्या दुधामध्ये म्हणे 1 ml जर 2 लाख जीवाणू असतील तर ते A1 म्हणजे चांगलं दूध, ग्रेड 1 दूध. अरे पण आपल्या देशी जनावरांमध्ये चांगल्या चरलेल्या जनावरांमध्ये कधी ती तो बॅक्टेरियल काउंट अगदी कमीच असतो, मिनिमल असतो अगदी. पण काय चाललंय हे सगळं? अशा पद्धतीनं आम्ही आमच्या जनावरांचं जवळपास सगळ्या ज्या जाती होत्या त्या आम्ही सगळ्या घालवून बसलेलो आहे आता.